आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा। नमस्कार, मी शांताराम। हे नाव म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षराने लिहिलं गेलेलं नाव। निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथाकार अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला। दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी भारतीय सिनेसृष्टीमध्ये पहिल्यांदा वापरल्या। अगदी शून्यापासून सुरुवात करून या सिने उद्योगात 60 वर्षांपेक्षा जास्त काळ कलात्मक योगदान देणारा हा खूप मोठा माणूस। सिनेमांचे विषय, त्यांची तांत्रिक बाजू, दिग्दर्शनाचं तंत्र या सगळ्या बाबतीत ते काळाच्या खूप पुढचा विचार करायचे। सामाजिक आशयाचे सिनेमे तयार करणं, त्यातून काळाच्या पुढचा विचार मांडणं आणि ते उत्तम रीतीने सादर करणं यात त्यांचा हातखंडा होता। कारण मुळात अत्यंत सामाजिक बांधिलकीचं भान असणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। समाजाच्या प्रश्नांबाबत ते जागरूक होते। त्यांच्या या प्रयोगशील वृत्तीमुळेच त्यांनी स्वतःचं असं स्वतंत्र स्थान निर्माण केलं। ऐतिहासिक आणि पौराणिक कथांमध्ये घुटमळणाऱ्या सिनेमांना त्यांनी सामाजिक विषयांचे संदर्भ देऊन काळाच्या बरोबरीनं त्यांची निर्मिती केली। शेजारी, माणूस, कुंकू, दो आखे बारा हात, डॉक्टर कोटणीस की अमर कहानी, पिंजरा या आणि अशा अनेक दर्जेदार कलाकृतींमधनं त्यांनी त्यांचं वेगळेपण सिद्ध केलं। त्यांच्या सगळ्या कलाकृतींमध्ये त्यांचा एक शांताराम टच असायचा। सिनेमा ही एक कला आहे हे जाणून त्यांनी स्वतःची शैली सिनेमांना दिली। म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या सिनेमाचे टायटल्स, जे श्रेयनामावली यायची सुरुवातीला, त्यातही एक विचार असायचा। सिनेमाच्या थीमला धरूनच ती श्रेयनामावली सुद्धा डिझाईन केली जायची। यातून त्यांच्यामध्ये रुजलेल्या दिग्दर्शकाची नजर त्याची वृत्ती जाणवते। त्यांचं काम प्रचंड मोठं आहे, पण तरीही त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रभातचा पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा कसा बनला, भारतातला पहिला रंगीत सिनेमा काढण्याचं ज्यांनी धाडस केलं, मराठीतला पिंजरा हा पहिला रंगीत सिनेमा ज्यांनी केला, हे सगळं त्यांनी त्या काळी कसं केलं, काय अडचणी आल्या, काय त्यांचे नेमके विचार होते, हे सगळं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। शोच्या सुरुवातीलाच अमर भूपाळे या वी शांताराम निर्मित, दिग्दर्शित आणि विश्राम बेडेकर लिखित दर्जेदार सिनेमातलं गाणं येतंय तुमच्या भेटीला कारवा मराठीमधून। घनश्याम सुंदरा सिद्धरा अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाळे उठिलव करी वनमाळे उदया चढ़े मित्र आला, घनश्याम सुंदरा कावड़ी।
करुणिसडा चौमा जलबो की कुंभ घेऊन उठे दन भक्षी घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला। दादासाहेब फाळके हे चित्रपट सृष्टीचे जनक होते, तर व्ही शांताराम चित्रपट महर्षी। व्ही शांताराम यांना आचार्य अत्रे यांनीच चित्रपती ही पदवी बहाल केली होती। मराठी सिनेमा आता अत्यंत प्रयोगशील झालाय, पण या सगळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली ती 6 फेब्रुवारी 1932 साली, जेव्हा चित्रपट महर्षी व्ही शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा हा सिनेमा मुंबईत प्रदर्शित झाला। राजा हरिश्चंद्र हा दादासाहेब फाळकेंनी आणलेला पहिला मराठी सिनेमा, पण तो मूकपट होता। 1913 त्यांनी हा सिनेमा आणला होता, पण त्यानंतर मराठीतला पहिला बोलपट येण्यासाठी 19 वर्षांचा काळ जावा लागला। व्ही शांताराम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं। गोविंदराव टेंभे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांच्या या सिनेमात भूमिका आहेत। आणि हा सिनेमा अत्यंत महत्वाचा ठरला, कारण मराठी सिनेमा या सिनेमापासूनच तर बोलका झाला। अयोध्येचा राजा म्हणजे पौराणिक संदर्भ असलेली कथा होती, आणि यामुळे या कथेचा भाग गाण्यांमधून पुढे सरकतो। गाण्यांच्या तुलनेत सिनेमामध्ये जे संवाद होते ते कमी होते। गाण्यातून सिनेमा पुढे सरकतो हा प्रकार या सिनेमानेच रूढ केला, जो आजही आपल्याला अनेक सिनेमांमध्ये पाहायला मिळतो। या सिनेमामध्ये तब्बल 15 गाणी होती। अयोध्येचा राजा सिनेमा बघायला लोक मिळेल त्या वाहनानं यायचे। थिएटर बाहेर त्या काळात अनेक बैलगाड्या दिसायच्या। कारवा मराठी मधून येत आहे, याच सिनेमातलं गाणं आपल्या भेटीला। सत्य हा हरिश्चंद्राचा प्राण आहे, सत्व पालन हा बाण आहे, सत्व पालना सत्व पालना नाही मानवा, सत्व पालना नाही मानवा, आमची सुदती जगती मानवा, आमची सुदती जगती मानवा, सत्व पालना नाही मानवा, सत्व पालना नाही मानवा, जगति मानवा सार्वभौम सिंहासन, सार्वभौम सिंहासन सार्वभौम सिंहासन सोडून वैभवा आ
व्रत आदरील सत्य व्रत आदरील दीनहीन सेवा दीनहीन सेवा दीनहीन सेवा सत्व पालना विना नहीं मानवा सत्व पालना विना सत्व पालना विना नहीं मानवा अंकित गति जगत मानवा अंकित गति जगत मानवा सत्व पालना विना कौन ते सांग सांग पाहिले स अशाया प्रशांत समयास अशाया प्रशांत समयास शांताराम यांचं पूर्ण नाव शांताराम वणकुद्रे. यांचा जन्म कोल्हापूरचा. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचं मन सिनेमा नाटकं सर्कस यामध्ये खूप रमायचं. वयाच्या 14व्या वर्षी म्हणजे 1915 साली गंधर्व नाटक मंडळीत त्यांचा हरकामा म्हणून प्रवेश झाला. तिथे अनेक छोटी छोटी कामं ते शिकत गेले आणि पुढे कोल्हापूरच्या बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये ते दाखल झाले. उमेदीच्या काळात पडेल ते काम ते करत होते. 1921 त्यांनी सुरेखा हरण नावाच्या सिनेमात काम केलं आणि तिथूनच महाराष्ट्राच्या चित्रपट महर्षींच्या जडणघडणीची सुरुवात झाली. 1927 त्यांनी नेताजी पालकर हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला. बाबूराव पेंटर यांच्याकडे 9 नोकरी केल्यानंतर त्यांनी दामले फत्तेलाल धायबर आणि कुलकर्णी यांच्यासोबत पार्टनरशिप करून प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली.
1937 मध्ये संत तुकाराम हा सिनेमा आला ज्याने इतिहास घडवला, कारण पहिल्यांदा भारताबाहेरच्या महोत्सवांमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला. भारताबाहेर दाखवण्यात आलेला हा पहिला सिनेमा ठरला. 1942 मध्ये व्ही शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि मुंबईमध्ये येऊन राजकमल कला मंदिर या स्वतःच्या सिनेसंस्थेची स्थापना केली. कारवा मराठीमधून येत आहे अमर भूपाळी सिनेमातलं माझं अत्यंत आवडतं गाणं, जे गायलंय पंडितराव नगरकर आणि आशाताई भोसले यांनी. व्ही शांताराम यांचा अमर भूपाळी हा सिनेमा शाहीर होनाजी बाळा यांच्या आयुष्यावर आधारित होता. 1951 साली तो प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला त्या काळी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन मिळालं होतं. या सिनेमातली सगळी गाणी खूप गाजली आणि सिनेमाही अत्यंत लोकप्रिय झाला. या सिनेमाला वसंत देसाई यांनी संगीत दिलं होतं. तर साऱ्या रचना होत्या अर्थात होनाजी बाळा यांच्या. होनाजीला कवित्वाची देणगी पिढीजातच होती. त्याचा आजा साताप्पा आणि चुलता बाळा दोघेही नामांकित शाहीर होते. होनाजी म्हणजे खरेखुरे संगीत तज्ज्ञ आणि नवीन स्वररचना करणारे कल्पक कलाकार. होनाजी बाळाकृत लावण्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून याविषयीची माहिती मिळाली. कारवा मराठीमधून येत आहे सांगा मुकुंद कोणी हा पाहिला हे अप्रतिम गाणं आपल्या भेटीला. करिता वनमाळी हो रासक्रीडा करिता वनमाळी हो सखे हो तो आम्ही विषय विचारी सखे हो तो आम्ही विषय विचारी टाकून गेला तो गिरधारी टाकून गेला तो गिरधारी कुठे गुंतून बाजीला राजला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला भूषण आहे गोपी आळवीती हे ब्रजभूषण आहे वियोग आम्हाला गे तुझा नासा आहे वियोग आम्हाला बोलावून सुता प्रतिनंद जिता बोलावून सुता प्रतिनंद जिता प्रेमपदी यदु पुढ टिळकाचा प्रेमपदी यदु पुढ टिळकाचा म्हणे हो ना दिवा म्हणे हो ना दिवा म्हणे हो ना दिवा म्हणे हो ना दिवा वाजिला सांगा मुकुंद पुन्हा पाळला सांगा मुकुंद पाळला. 1941 मध्ये शांताराम यांनी त्या काळातल्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर संबंधित सिनेमे काढले. धार्मिक सद्भाव प्रेम निर्माण व्हावं या हेतूनं शेजारी हा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला. या सिनेमात हिंदू मुस्लिम मैत्रीचा संवेदनशील विषय घेतला होता. या सिनेमाचा आशय विषय या सगळ्याचा विचार करून या सिनेमातल्या प्रत्येक गीतासाठी त्यांनी अतिशय परिणामकारक प्रसंगांची निवड केली होती. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा हा सिनेमा सशक्त कथा उत्कृष्ट संगीत आणि सगळ्या कलाकारांचा जिवंत अभिनय यामुळे सुपरहिट ठरला.
शांताराम आठवले यांनी गीतरचना केली होती आणि व्ही शांताराम यांनी त्यांना सूचना केली होती, शब्दात जेवढं लालित्य चित्रमयता आणि वैविध्य आणता येईल तेवढं आणा. मास्टर कृष्णराव यांच्याकडून अनेक आगळ्या वेगळ्या चाली त्यांनी काढून घेतल्या होत्या आणि बहारदार पार्श्वसंगीताची योजना केली होती. या साऱ्यामधूनच जन्माला आलं लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, मशालींचं लखलखत गाणं. ह्या गाण्याचं नाव घेता क्षणी आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे मशालींचं नृत्यगीत. आजही अनेक कार्यक्रमात हे गाणं सादर होतं. 1930-40 दशकात अनेक कलाकारांनी स्वतःच्या भूमिकांसाठी तेव्हा गाणी गायली. या सिनेमामध्ये जयश्री कामुलकर यांची मध्यवर्ती भूमिका होती. यामधली ग्रामीण आणि हिंदू तरुणीची भूमिका त्यांनी समर्थपणे साकारली. व्ही शांताराम यांच्या या दुसऱ्या पत्नी. या सिनेमातल्या लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यासाठी त्यांनी तेव्हा गायन केलं होतं. व्ही शांताराम यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या सिनेमात आणि रंगभूमीवर सक्रिय होत्या. ही सिनेमांची दुनिया म्हणजे चंदेरी दुनिया म्हणून ओळखली जाते. व्ही शांताराम यांनी खऱ्या अर्थानं हा चंदेरी सिनेमा नुसताच निर्माण केला नाही तर मोठा केला. Thank you.
भूमि वरी गगनात कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. Thank you.
अमर भूपाळे सिनेमासाठी व्ही शांताराम हे एका नव्या नायिकेच्या शोधात होते. या सिनेमासाठी संध्या यांची निवड करण्यात आली. हा सिनेमा एवढा गाजला की मुंबईत तो तब्बल 104 आठवडे बॉक्स ऑफिसवरती तुफान चालला. यानंतर संध्या यांनी व्ही शांताराम यांच्याबरोबर हिंदीतल्याही अनेक सिनेमांसाठी काम केलं. याच दरम्यान व्ही शांताराम आणि संध्या यांचे सूर जुळू लागले. व्ही शांताराम यांचं पहिलं लग्न विमलाबाई यांच्यासोबत झालं होतं. त्यांच्यापासून त्यांना प्रभात हा मोठा मुलगा, ज्याच्या नावाने त्यांनी आपली कंपनी स्थापन केली होती, आणि सरोज, मधुरा, चारुशिला ह्या 3 मुली झाल्या होत्या. व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी जयश्री यांच्यापासून त्यांना किरण, राजश्री आणि तेजश्री ही 3 अपत्य झाली. काही मतभेदांमुळे ते वेगळे झाले आणि व्ही शांताराम यांनी संध्या यांच्यासोबत 3रं लग्न करण्याचा निर्णय घेतला. लोकसत्ताच्या आभाळ माया या सदरामध्ये व्ही शांताराम यांची कन्या मधुरा जसराज पंडित यांनी त्यांच्याविषयी सांगताना म्हणलं होतं की त्यांना अनैतिक संबंधांबद्दल त्यांना अत्यंत घृणा होती. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे तिला सांगितलं होतं की ज्या स्त्रीबद्दल मला आकर्षण वाटलं तिला मी पत्नीचं स्थान दिलं. विचारांचा पारदर्शक निखळपणा त्यांच्या ठाई होता. जेमतेम प्राथमिक शिक्षण झालेल्या शांताराम बापूंनी आपल्या तपश्चर्येनं भारतीय सिनेमाला समृद्ध केलं. दमदार अभिनयाच्या जोरावर रसिकांना आपलंसं करणारी नायिका म्हणजे रंजना देशमुख. तिला अभिनयाची संधी मिळाली ती व्ही शांताराम यांच्यामुळं. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या सिनेमातल्या भूमिकेसाठी व्ही शांताराम यांनी रंजना यांना विचारलं आणि रंजना यांची सिनेकारकिर्द सुरू झाली. या सिनेमातल्या रंजना यांनी केलेल्या छोट्या तरीही जबरदस्त भूमिकेमुळे शांताराम यांनी आपल्या झुंज या सिनेमासाठी नायिका म्हणून तिची निवड पक्की केली. या सिनेमात तिनं ग्रामीण शाळेतल्या शिक्षिकेची भूमिका उत्तमपणे निभावली आहे.
यानंतर पुन्हा एकदा तिची मुख्य भूमिका असणारा सिनेमा होता असला नवरा नको गबाई, जो 1976 आला. या सिनेमात खेडवळ माणसाची भूमिका करणाऱ्या राजा गोसावी यांच्याबरोबर तिनं केलेली सुशिक्षित तरुणीची भूमिका खूपच गाजली. रंजना यांच्या करिअरला अजून जर कुठल्या सिनेमानं कलाटणी मिळाली असेल तर तो सिनेमा होता चानी. चित्र खानोलकर यांच्या चानी या कादंबरीवर आधारित हा सिनेमा होता. यातली भूमिकाही रंजना यांनी तंतोतंत वठवली. मराठी स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मिलनातून जन्माला आलेली आणि म्हणूनच तत्कालीन समाजाकडून नाकारल्या गेलेल्या स्त्रीची भूमिका रंजना यांनी ताकदीने रंगवली होती. मानसिक संघर्ष विरुद्ध सामाजिक संघर्ष मांडलेला हा सिनेमा म्हणूनच वेगळा ठरला. कोकणातल्या धामापूर गावात या सिनेमाचं बरंचसं शूटिंग झालं होतं. कारवा मराठीमधून येत आहे चानी या सिनेमातलंच गाणं आपल्या भेटीला. आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. कशन धुंदी कशन धुंदी काय समजना काय तुमजना काय समजना काय तुमजना यो चांदन विधी पुन उभी रेशमी दुकाने नाली कशान धुंदी
मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातलं सुवर्णपान म्हणजे पिंजरा. पण हा सिनेमा नेमका बनला कसा? प्रसिद्ध सिनेनिर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम यांचा 1971 जल बिन मछली नृत्य बिन बिजली हा हिंदी सिनेमा आला होता, जो अत्यंत अपयशी ठरला, फ्लॉप झाला. डोक्यावरती भलं मोठं कर्ज निर्माण झालं होतं. एखादा सिनेमा जोरदार चालला तरच ते कर्ज फेडणं शक्य होतं. आणि यातूनच
पिंजरा या सिनेमाची निर्मिती झाली. आता सिनेमा करायला हवा याविषयी जेव्हा शांताराम त्यांच्या जवळच्या मित्राकडे म्हणजे त्यांचे एकेकाळचे सहकारी अनंत माने यांच्याकडे बोलले, तेव्हा अनंत मानेंनी त्यांना ब्ल्यू एंजल या इंग्रजी सिनेमाची कथा ऐकवली आणि या कथेला ग्रामीण मराठी बास देता येईल ही कल्पना सुचवली. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, या सिनेमासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली, त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. याच सिनेमातल्या तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडू न जाऊ रंगमहाल या लावणीविषयीची एक आठवण खेबुडकरांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या गाण्यासाठी 49 गाणी लिहून झाली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते लावणी लिहित होते. व्ही शांताराम वा छान म्हणायचे आणि ते गाणं बाजूला ठेवून द्यायचे. शांताराम म्हणाले होते की तुम्ही लिहित चला, मी मला हवं ते मिळालं की तिथे बोट ठेवतो आणि सांगतो. ते म्हणाले होते असं गाणं पाहिजे की समोरचा माणूस खेचला गेला पाहिजे, दर्जेदार गाणं पाहिजे. या गाण्यामध्ये नाच नसणार आहे, शाळा मास्तर असतील, पिंजरा असेल आणि बसून गायलेलं गाणं तरीही दिलखेचक. ते खेबुडकरांना म्हणाले आता आज बरीच गाणी लिहून झाली आहेत, तेव्हा जरा जा आराम करा, उद्या सकाळी आता काही छान नवं सुचतंय का बघा. खेबुडकरांच्या डोक्यात मात्र केवळ तेच विचार घोळत होते. खेबुडकर त्यांच्या खोलीत आले आणि रात्री 2 वाजता त्यांना गाणं सुचलं. हे गाणं लगेच व्ही शांताराम यांना त्यांना ऐकवावंसं वाटलं. हा मोह काही त्यांच्याच्यानी आवरेना, म्हणून त्यांनी 2 वाजता त्यांना फोन लावला. तर तेव्हा त्यांना तो लागत नव्हता, कारण व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांनाच फोन लावत होते. शेवटी जेव्हा फोन लागला तेव्हा शांताराम म्हणाले की अहो असे जागू नका हो, भल्या भल्यांची झोप उडवणारी लावणी तुम्हाला लिहायची आहे, तुम्ही तुमची झोप उडवू नका. खेबुडकर म्हणाले हो मी झोपणार आहे, पण जे सुचलंय ते तुम्हाला ऐकवू का. यावर ते म्हणाले पूर्ण लावणी कशाला ऐकवताय, बाईच्या आणि लावणीच्या मुखड्यावरून सगळा अंदाज येतो. व्ही शांताराम वय वर्षे 60 पण अत्यंत मिश्किल आणि रसिक माणूस. खेबुडकरांनी मुखडा ऐकवला. यावर ते म्हणाले वा हे पाहिजे होतं, आणि आता अंतरेही ऐकवा पुढे वाचा. व्ही शांतारामांनी गाणं ऐकलं आणि ते खुश झाले. जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर तेव्हा त्याच खोलीत होते या सिनेमाला संगीत देणारे राम कदम. राम कदम तेव्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपले होते, पण हा सुरू असलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती येत होता. हा फोन झाल्यावर राम कदम म्हणाले की या गाण्याची चाल तयार झाली सुद्धा बरं का, तुम्ही जी व्ही शांतारामांना ओळ न ओळ ऐकवत होता तेव्हाच मी त्याला चाल गुंफली. राम कदम यांनी या गाण्याला दिलेली ही पहिली चालच फायनल झाली. त्यांनी तसंच पांघरुणातून काहीही साथसंगतीला वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तेव्हाच रात्री 2 वाजता खेबुडकरांना ऐकवलं. काय ही खरंच सगळी मातब्बर प्रतिभावंत मंडळी होती याचं हे उत्तम उदाहरण. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडू ने जाऊ रंग महाल, नका सोडू ने जाऊ रंग महाल, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडू ने जाऊ रंग महाल, नका सोडू ने जाऊ रंग महाल. Yeah.
हमने खड़ा वाटर बाबी माजा डोयान बगीचे चला जाओ तू लड़े लड़े अस बिन तुम्हा बिन वते बाई लड़े लड़े अस बिन तुम्हा बिन वते बाई फिर तिता उघड़ना पिंजरा तुम जा पाई फिर तिता उघड़ना आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. ये मराठीची ये नगरी ये मराठीची ये नगरी ये मराठीची ये नगरी राम राम मंडळी या हो राम राम मंडळी या हो अमुचा घरी घरी मराठी चिये नगरी ये मराठी चिये नगरी गोड करा गुळ पाणी गोड करा गुळ पाणी शाळूची भाकरी शाळूची भाकरी कृष्णेचा पाण्या ये मराठी चिये नगरी प्यार अम्हा त्यागाची शौर्याची शाहिरी प्यार अम्हा शौर्याची शाहिरी प्यार अमा प्यार अमा त्यागाची शौर्याची शाहिरी भावभुकेने बाबूराव पेंटर यांचे सहाय्यक म्हणून काम करताना व्ही शांताराम यांनी सिनेमाचं तंत्र आत्मसात केलं आणि नंतर त्यांनी अनेक प्रयोग केले. व्ही शांताराम यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की तेव्हा त्यांनी ट्रॉली शॉर्ट्स किंवा सॅली शॉर्ट्स क्रेन शॉर्ट्स कसे घेतले तर चार सायकलींना रस्सी बांधून त्यावर लाकडाच्या फळ्या टाकून त्यावर उभं राहून ते स्वतः कॅमेरामॅन आणि स्पॉट बॉय त्या काळी शॉर्ट्स घ्यायचे. केवळ कथा आणि आशय नव्हे तर तांत्रिक गोष्टीतही ते काळाच्या फार पुढे होते. झनक झनक पायल बाजे ही टेक्निकलरमध्ये बनलेली पहिली फिल्म होती. त्यांनी केलेला अजून एक हिंदी सिनेमा जलबिन मछली नृत्यबिन बिजली यातल्या गाण्याचं
त्यांनी स्टिरिओफोनिक रेकॉर्डिंग केलं होतं. सैरंद्रे सिनेमा त्यांनी भारतात शूट केला, पण त्याची प्रिंट काढण्यासाठी ते जर्मनीला गेले होते. झनक झनक पायलबाजीची प्रिंट त्यांनी इंग्लंडला जाऊन काढली होती. चंद्रसेनामध्ये त्यांनी पहिल्यांदा ट्रॉलीचा वापर केला. टेलिफोटो लेन्स वापरून शूटिंग करणारे ते पहिले दिग्दर्शक होते. भारतीय सिनेमात पहिल्यांदा ॲनिमेशनचा वापरही त्यांनीच केला, जम्बू काका या त्यांच्या एका प्रोजेक्टसाठी. आणि बॅकलिट प्रोजेक्शनचा वापर करणारेही ते पहिले दिग्दर्शक होते. अमर ज्योतीमध्ये आपल्याला याचा संदर्भ जाणवेल. व्ही शांताराम यांचे सारेच निर्णय खूप धाडसी असायचे. कुंकू हा सामाजिक विषयावरचा सिनेसृष्टीमधला पहिला सिनेमा, जलट विवाहावरती टीका करणारा हा सिनेमा होता. आदमी या सिनेमामध्ये त्यांनी वेश्या आणि तिच्यावर प्रेम करणारा पोलीस जो तिला वेश्या व्यवसायातून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतो हा विषय मांडला होता. शेजारी हा हिंदू मुस्लिम मैत्री आणि अत्यंत संवेदनशील विषयावरचा सिनेमा होता, जो मुजफ्फरनगरमध्ये त्या काळात 25 आठवडे चालला होता. 3 बत्ती 4 रस्ता या सिनेमातून वेगवेगळ्या प्रांतातल्या सुनासुद्धा कुटुंबात किती सलोखा आणू शकतात हे त्यांनी दाखवलं होतं. हुंडाबळीसारखा ज्वलंत विषयही त्यांनी हाताळला होता. राम जोशी, पिंजरा, अमर भूपाळी, दहेज, डॉक्टर कोटणीस की अमर कहानी हे सारे सिनेमे तर आपल्याला माहितीच आहेत. 2 आंखे 12 हात हा सुद्धा त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. या सिनेमाला जर्मनीच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये चार्ली चॅपलिन यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. या माणसाविषयी जितकं सांगावं, जितकं बोलावं तितकं कमी आहे, पण अभ्यास करावं असंच त्यांचं व्यक्तिमत्व आणि सिनेमे आहेत. त्यांच्या लेकीनं पोर्ट्रेट ऑफ अ पायोनियर ही शॉर्ट फिल्म इंग्रजीमधून केलेली आहे. शांताराम हे त्यांचं आत्मवृत्त मराठी आणि हिंदीमध्ये प्रकाशित झालेलं आहे. किरण शांताराम त्यांच्या मुलाने संजित नार्वेकर यांच्या लेखन सहकार्यानं व्ही शांताराम द लीगसी ऑफ रॉयल लोटस हे चरित्रही प्रकाशित केलं आहे. त्यामुळे हा माणूस म्हणजे कथांग महासागरासारखा आहे. त्यांना त्यांच्या कामासाठी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार आणि इतरही अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. व्ही शांताराम यांचे सिनेमे हा एक अनमोल ठेवा आहे, जो अनेक कारणांमुळे आपल्या स्मरणात राहील. सिनेमा या माध्यमाची खरी भाषा ओळखणाऱ्या, सिनेमात जगणाऱ्या आणि उत्तम कलाकृती निर्माण करून सिनेमाला मोठा करणाऱ्या आणि रसिकांना समृद्ध करणाऱ्या या सिनेमहर्षींना आमचा सलाम. सख जे तुझी नजर लागू दे भाकदा गडी भी मत लागे तुझी नजर लागू दे सख जे तुझी नजर लागू दे मोदी तेस घुमया मोदी ना तू कशी बोटे मोदी चार दोन नाथा धादी परी नजर लागू दे बिचारी तुझी नजर लागू दे जराची तुझी नजर लागू दे वाकडी जराशी दिकडे ग
ही करे तुझी नजर लागू दे हाकदा गड़ी ही मज लागे हाकदा गड़ी ही मज लागे हाकदा गड़ी ही मज ला तुझी नजर लागू दे जरा की तुझी नजर लागू दे जरा की तुझी नजर लागू दे आजचा शो कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये तुमची कॉमेंट देऊन आणि सारेगमा मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा टॅब ऑन करा म्हणजे तुमचा कुठलाही एपिसोड मिस नाही होणार.